नमस्कार मित्रांनो, मी देवानंद शेटे. गाईच्या गोठ्यामध्ये आलो आहे. पसरली पाणी ती पाजून मध्ये खायला ठुले. 9:30 वाजले तर वाघारीला टोपल्यामध्ये ठुले, गोऱ्याला आणि कारवलीला ड्रममध्ये ठुलले. गाईची पाणी मध्येच आहे. ड्रम ठुलेले तर ड्रममध्ये पाणी भरलेलं आहे. आपण कारवलीला फुले खायला जायचे शेतामध्ये. आता गाडी घेऊन बैलगाडी घेऊन जायचे सोडायला बैलगाडी. प्रत्येकनं मोत्याला धरले, प्रत्येक मोत्याला कासरा लावायला. हिराला एक मोत्याला कास लावायचं सेपरेट सेपरेट. सोडतो बैलगाडी, सोडलं प्रत्येकनं मोत्याला. बांधा वर तिकडे राहू, सोड काम. तू खाऊ दे, खायला जेवारीचा पाचोळा. थांब रे प्रतीक, गाडी झोपायला मोत्याला घेऊन यायला. झोपायची गाडी आता हिरा. खाली पाण्यावर घेऊन जायचे, ओसामध्ये बांधायचे. खाली तू जेवारीच्या रानामध्ये आणले होते. लावायला लावायला सापटी, लावायला हिरेची सापटी. झोपायची गाडी आता. झोपून खाली जाऊन सोडायची बैलगाडी, पाणी पाजायचे बैल. लावली हिरेची सापटी, आता मोतीची लावायला. लावली सापटी, जायचं खाली. आता झुपली गाडी, जायला पाण्यावर घेऊन. पाणी पाजायचं खाली जाऊन. एक वाजले सकाळी येताना केले होते पाणी. जवारी किली काढायला चालू. आडवी पल्ली संधी जवारी. मोकळ्या जनावरांनी पण वाटोळ केली संधी जवारी. संधी कंच खाल्ले तर माग वाऱ्यानं जवारी आडवी पल्ली होती. वाटोळ झालं कडब्याचं पण.